नमस्कार भावांनो, तर खूप जणांचे मला कमेंट आली होती की ओटीमध्ये तुम्ही ट्रेड करताय, कसं करताय। मी त्यांना एकच सांगू इच्छितो की ओटीमध्ये ट्रेड हा फक्त शिकण्यासाठी करा। 1,000 म्हणजे खूप नाही आहेत। 1,000 मधून तुम्ही 1 महिना जरी ट्रेड केला तर तुम्हाला काही खूप काही शिकता येऊ शकतं। तर सोमवारी असते मिडकॅपची एक्सपायरी, तर मिडकॅपचं तुम्हाला लॉट साईज माहिती असेल, 75चा एक लॉट साईज आहे। तर 1,000 मध्ये फक्त 10 रुपयेचा प्रीमियम हा आपण बाय करू शकतो। तर इन्व्हेस्ट किती होतात बघा, 750 रुपये हे इन्व्हेस्ट होतात। तर आपल्याला खूप टार्गेट नाही ठेवायचं, टार्गेट किती ठेवायचं, आपण 10 ला बाय करायचा, एक छोटीशी मोमेंटम आली की आपल्याला 12 ला विकायचं, तर किती 900 रुपयेला आपण सेल, म्हणजे टोटल आपल्याला जे प्रॉफिट आहे ते 150 रुपयांचं जे प्रॉफिट आहे। पण तुम्ही जे इन्व्हेस्ट केला आहे त्याच्या तुम्ही रिटर्न बघा, 20% हे रिटर्न आहे। तर फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये तुम्ही बघू शकताय, 40चा लॉट आहे आणि आपल्याला 25 रुपयेपर्यंत आपण बाय करू शकतो, कारण लॉट हा 40चा आहे म्हणून। तर फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकताय, 20 रुपयेचा प्रीमियम तुम्ही बाय केला, तो 40 रुपयेनं किती रुपये लागले इन्व्हेस्ट, 800 रुपये हे इन्व्हेस्ट झाले आणि तुम्ही फक्त 5 पॉईंट कॅप्चर केले, तर 1,000 रुपये त्याचे होतात। तर 200 रुपये हे आपल्याला प्रॉफिट होतं, 200 हे ह्या इन्व्हेस्टमेंटच्या, आप तुम्हाला माहिती असेल 200 हे कमी झालं, पण तसं नाही मित्रांनो। तर तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटच्या तुम्ही 25% रिटर्न हे मिळवला। आपल्या बँक निफ्टीचं बघू शकता, बँक निफ्टीमध्ये 15चा लॉट आहे, त्याची बुधवारी एक्सपायरी असत्या, तर 60च्या आतील तुम्ही घेऊ शकताय। पण आपण 60ला म्हणजे अगदी कॉट टू कॉस्ट जायचं नाही आहे कधी पण। 50 रुपयेचा प्रीमियम बाय केला, 750 रुपये लागतात, 60 रुपये विकायचे, 10 पॉईंट तुम्हाला कॅप्चर करायचे, 150 रुपये प्रॉफिट होतं। 150 ऐकायला खूप कमी वाटतं। गुरुवार तुम्ही बघू शकताय निफ्टीची एक्सपायरी असत्या, 50चा लॉट आहे आणि 20च्या आतील तुम्ही बाय करू शकता। तर फॉर एक्झाम्पलमध्ये मी सुद्धा साधं कॅल्क्युलेशन, आपलं ढोबे म्हणणं गावठी गणित नाही आहे, 15 रुपयेचा बाय करायचा आणि त्याचा 750 रुपये इन्व्हेस्ट होतात आणि विकायचं 20ला आहे, इथं तुम्ही फक्त 5 पॉईंट कॅप्चर केले, पण 250 रुपये प्रॉफिट झाले। पण तुम्ही बघू शकता रिटर्न 33% हे रिटर्न आहे कॅपिटलच्या, खूप मोठी गोष्ट आहे ही। प्रॉफिट बघू शकताय, आपलं प्रॉफिट ॲक्च्युली एका वीकमधलं सांगतो मी, 15 ते 30% तुम्ही कॅपिटलच्या मिळवू शकताय, पण लॉसेस पण होणार, लॉसेस पण सांगायला पाहिजे तुम्हाला। तर लॉसेसमध्ये तुम्ही बघू शकताय 10 ते 20% लॉसेस घ्यायचे, म्हणजे कसं, मिडकॅप निफ्टीमध्ये लॉट साईज तुम्ही मगाशी बघितलाच, तर फक्त 3 पॉईंटचे हा लॉस घ्यायचा मिडकॅपमध्ये, म्हणजे 200 ते 250च्या आतील आपला लॉस होऊन जातो, म्हणजे ते पण आपल्या कॅपिटलच्या 10 ते 20% लॉस आहे। फिन निफ्टीमध्ये 5 पॉईंटचा आपण लॉस मॅक्झिमम घेऊ शकतो, म्हणजे कसं आहे, तुम्ही 20ला बाय केला आहे, 25ला बाय केला आहे, कितीला बाय केला आहे, 5 पॉईंट खाली आलं एक्झिट झाला पाहिजे, नाहीतर प्रीमियम इतके फास्ट खाली येतात ओ टी एमचे। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता 10 पॉईंट, 11 पॉईंट असले की तुम्ही बाहेर पडा, स्टॉप लॉस लावायला लागतो असं नाही, आपल्या मनाला स्टॉप लॉस लावला पाहिजे आपण, की माझं प्रीमियम घेतल्यापासून 10 पॉईंट खाली आले ओ टी एमचा ट्रेड, मी बाहेर पडलं पाहिजे हे स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे। तर निफ्टीमध्ये पण असंच आहे 4 पॉईंट, तर तुम्ही म्हणाल मिडकॅप निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये 4 पॉईंट आणि 3 पॉईंट, इथे लॉट साईज मोठा आहे, तुमचे 3 पॉईंट म्हणजे खूप मोठी रक्कम जाते। कसं आहे, उद्या आपल्याला ट्रेड करता आलं पाहिजे त्या 1,000ना, ह्यामुळे आपलं कॅपिटलसुद्धा सेव्ह करता आलं पाहिजे ना, नाहीतर पहिल्या दिवशी लॉस होणार, दुसऱ्या दिवशी प्रॉफिट होणार आणि पुन्हा लॉस होणार। फक्त काय, लॉसेस कमी घ्या, आपल्याला वाटतंय मार्केट जाणार नाही, मोमेंट येणार नाही, बाहेर पडलेलं कधीही चांगलं कमी लॉसवर, हे असं तुम्ही मॅक्झिमम एवढा लॉस घेऊ शकता। ह्याच्यावर घेतला की आपलं कॅल्क्युलेटेड रिस्क हे बिघडतं, हे असं आपण करू शकतो आहे। आणि टोटल आता तुम्ही 30 दिवस, आपण जर कसं आहे, पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ट्रेड करू नका, प्रॅक्टिस म्हणून करा। 30 दिवस 1,000 कॅपिटलनं ट्रेड केल्यानंतर काय मिळतं, खूप जणांचं असं म्हणणं आहे की ते खूप लॉसेस होतं काय होतं, पण असं नाही मित्रांनो। 1,000 पासून तुम्ही इथं प्रश्नचिन्ह केले, तर माझं उत्तर सांगतो, तुम्ही प्रॉफिटमध्ये असा किंवा नसा तर एक्सपिरियन्स हा खूप मोठा आहे। तुम्ही ओ टी एमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स, 1,000 रुपये तुम्ही रिस्क लावताय, आपण 1,000 SS कुठेतरी खर्च करून टाकतो, पण 1,000 रुपयेनं 30 दिवस तुम्ही ट्रेड केल्यानंतर हा एक्सपिरियन्स होतो आणि हा एक्सपिरियन्स पुढच्या महिन्यात तुम्हाला त्या चुकापासून करण्यापासून वाचवतो। हा एक्सपिरियन्ससाठी तुम्ही ट्रेड करू शकताय, नाहीतर मला 1,000 पासून 1 लाख बनवायचे आहेत असं नाही, असं कधीच नसतं मार्केटमध्ये, डबलिंग टिबलिंग असं काहीही नसतं। 30 दिवसात तुम्हाला 1,000 रुपयेनं ट्रेड केला तर तुम्हाला एक्सपिरियन्स नक्की भेटेल। मी आउट ऑफ मनीमध्ये ट्रेड करतो, खूप जणांचे कमेंटसुद्धा आले होते, तर हे माझा ॲन्सर आहे की 1,000 मधनं मिळतंय काय तर एक्सपिरियन्स मिळतो। खूप जणांचे कमेंट आले होते की मला ट्रेड 1,000नं करायचं आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, पण भावांनो 1,000नं रिस्क पण तेवढीच आहे आणि रिवॉर्ड पण तेवढा मोठा आहे।